ज्योतिरपाडा ग्रामपंचायतीच्या अकरा सदस्यांना अखेर दिलासा मिळाला असून सर्व सदस्यांना जोतिरपाडा ग्रामपंचायतीच्या सर्व अकरा सदस्यांना विभागीय आयुक्त महेंद्र कल्याणकर यांच्या आदेशाने पदावरून काढून टाकण्याचे आदेश निर्गमित करण्यात आले होते मात्र आता याच वेळी झोतीरपाडा ग्रामपंचायतीच्या अकरा सदस्यांना मोठा दिलासा मिळालाय कोकण आयुक्तांच्या सदस्यांना पदावरून काढण्याच्या आदेशाला ग्रामविकास मंत्रालयाने स्थगिती दिलेली आहे त्यामुळे पुढील काळात कार्यवाही कशा प्रकारे होईल याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे विभागीय कोकण आयुक्त यांच्या अकरा एप्रिल दोन हजार तेवीसच्या आदेशाविरुद्ध नरेश काशीनाथ पाटील व अन्य नऊ सदस्य यांनी महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम नियमाचे कलम एकोणचाळीस तीन ग्रामविकास मंत्रालयात अपील दाखल केले होते त्यानुसार ग्राम विकास मंत्रालयाने कोकण विभागीय आयुक्त यांनी पारित केलेल्या आदेशाला स्थगिती आदेश दिले असल्याने पुढील काळात कार्यवाही कशा प्रकारे होईल याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे